बघा, अनिलची कार्यक्षमता सुनीलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनीलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी लागतो. जर एखादे काम त्यांनी दोघां मिळून केल्यास त्या कामास किती दिवस लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या, अनिल आणि इथं सुनील लिहा. लिहिले सर. गणित म्हणते अनिलची कार्यक्षमता सुनीलपेक्षा दुप्पट. मग हे मांडायचं कसं? अशा पद्धतीनं का? नाही. एखादं काम सुनीलला जर करण्यास 1 दिवस लागतात तर अनिलला ते काम करण्यास 2x का? ही इथं मांडणी लेकरांनो चुकीची आहे. प्रश्न कार्यक्षमतेचा आहे. एखादं काम करण्यास जर का सुनीलला 1 दिवस लागत असतील तर अनिलची कार्यक्षमता ही सुनीलपेक्षा दुप्पट. म्हणून 1/2 हे कार्यक्षमतेचं समीकरण येणार सुनीलचं. आता पडताळा. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनीलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी लागतो. जर समजा एक काम सुनील 30 दिवसात करत असेल तर हे 30 या कार्यक्षमतेच्या समीकरणामध्ये मांडून उत्तराप्रत जा. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिलला सुनीलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी लागतो. इथं दिसते ओके की एक काम सुनीलला पूर्ण करण्यासाठी जर का 30 दिवस लागतात तर अनिल त्याची कार्यक्षमता सुनीलपेक्षा दुप्पट असल्यामुळं अनिल तेच काम केवळ 15 दिवसात करतो. 15 दिवस त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी कमी लागतात. ओके, म्हणजे इथं कंप्लीट झालं की अनिल एक काम 15 दिवसात तर सुनील तेच काम 30 दिवसात करतो. ओके, प्रश्न दोघां मिळून एखादं काम त्यांनी केल्यास त्या कामास किती दिवस लागतील? दोघां मिळून कामास किती दिवस लागतील हा वेळ काढण्यासाठीचं एक सूत्र आहे लेकरांनो. सूत्र आहे 1/b/a+b. अंशामध्ये कार्यक्षमतेचा गुणाकार, छेदामध्ये कार्यक्षमतेची. ओके, इथं अनिलला जर आम्ही ए आणि सुनीलला जर बी समजलं तर सूत्रामध्ये ह्या किमती टाका. 15/30 15 + 30 ओके, हा गुणाकार 450 सर. ही बेरीज 45/10 गेला. याचा अर्थ 10 दिवस. हे या प्रश्नाचं उत्तर. जर एखादे काम त्यांनी दोघां मिळून केल्यास त्या कामास 10 दिवस लागतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लेकरांनो काळ, काम, वेग या घटकावरील विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न वेगवेगळ्या टाईपची अभ्यासायची असतील तर काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा.